इकडे तुझं थोडं माझं. काय ओब इथे बोलवलं, काही काम होतं? मी नाही बोलवलं, तुम्हीच बोलवलं ना. तुम्हाला काहीतरी सांगायचंय म्हणून. मी नाही, मी कुठं बोलवलं? तुम्ही बोलवलं मला. मी बोलवलं तुम्हाला. शोरूम मधून काढलं. अरे कधीतरी चांगला विचार कर. अरे मित्रा तसं नाहीये, त्याच्या तू घराबाहेर असतोस, वहिनी घराच्या आत असतात, आणि म्हणून तुमच्या दोघांना भेटता बोलता यावं म्हणूनच आम्ही हा प्लॅन केला. आम्ही म्हणजे कार्की. तू इथे कशी गे गार्गी? मानसी, आपण शेजारी नाही होऊ शकत, पण चांगल्या मैत्रिणी तर होऊ शकतो ना या दोघांसारख. कस तू इथ? अरे तेजा, जशा मानसी वहिनी तुझ्या सोबत आहेत तशी आता गार्गी माझ्या सोबत असणार आहे. हे कधी ठरलं? यात गे आता तेजसचा आणि माझा कसा मेळ बसणार? पण तेजसचा आणि मानसी तुझा मेळ बसला आणि तुम्ही लग्न केलं. आणि आता आमचा मेळ बसलाय. चेअर्स. चेअर्स. आणि म्हणजे तुमच्यामुळे आमचं जुळलं म्हणूनच गार्गीने खास तुमच्या दोघांना हॉटेल फॅमिली पार्क मध्ये ट्रीट द्यायचं ठरवलंय. चोरा. सुयोग मस्त रा, मस्त. पहिल्यांदा माझ्याशिवाय हुशारीचं काम केलंस रे चोरा. तुम्ही बसा ना. क्या बसा? नाही, तुम्ही बसा, तुमचं लग्न झालंय. तुम्ही तुमच्या टिपिकल संसाराच्या गोष्टी करा, आम्ही आमची बिफोर मॅरेज डेट एन्जॉय करतो आणि तुम्ही तुमची आफ्टर मॅरेज डेट एन्जॉय करा. तेजा काहीही मागवा, कारण पैसे गार्गी भरणार आहे. बरं झालं सांगितलं, बिलाचं टेन्शनच होतं नाही तरी. सुरुवातीला मलाही होत. चला चल, आम्ही येतो. वेगळाच आवाज झालाय रे. योग सांभाळ ना, बिफोर मॅरेज डेट. ए बाहेरच बसलोय, फॅमिली पार्क आहे, पार्कात बसतो. हा चल येऊ. ये गार्गू, लेट्स गो. अरे हा ट्रे घेऊन का फिरतोस? दे ना कोणाला तरी. हा दादा. थँक्यू थँक्यू. सुपरफास्ट निघाला हा. गार्गीला पटवलं सुद्धा. वा चांगलेच आहेत सुयोग भाऊजी, खूप चांगले. हा चांगला आहे की वाईट आहे म्हटलंच नाही मी, पण काय स्वभाव भोळा आहे ना जरा त्याचा, विश्वास टाकतो पटकन. मला सांगतो हा सुयोग कॉलेजमध्ये पोरींची बोलायला घाबरायचा, आता कसा गेला बघा. बरोबर आहे सुयोग भाऊजी, मुलींशी बोलायला घाबरत असणार. आणि तुम्ही म्हणजे कॉलेज मधल्या सगळ्या मुलींच्या गळ्यातलं ताईतच नाही का? गळ्यातले नाही, हृदयातले ताई.
टाईप वगैरे काही नाही हो, स्वभाव आहे ना माझा बडबड बडबड, मग जरा बोलायचो, मग खूप मैत्रिणी आवडायचो बऱ्याच जणींना असं मला कळलं बाहेर, आपलं काय नाही. पण हेने मला धक्का दिलाय. हे धक्का गार्गी आणि सुयोग भाऊजीचं जुळलंय याचा तुम्हाला धक्का बसलाय का वाईट वाटतंय? अरे वाईट कशाला वाटेल, चांगलंय की चांगलं चाललंय. नाही आवडायची ना गार्गी तुम्हाला म्हणून. गार्गी नाही हो. हसताय म्हणजे नक्कीच आवडायची. हसतोय काय, काही आवडायची बिडवायची नाही. पण ठीक आहे, मुलगी चांगली स्वभावाने चांगली आहे असं म्हणतोय हो, स्वभाव छान वाटतोय. जुळेल काय? जुळेल दोघांचं जुळेल चांगलं स्वभाव. सुयोग गार्गी, गार्गी सुयोग, गासू शिक नाही, सुयोग गार्गी सुरगी, हॅशटॅग सुरगी. ही बोलता तुम्ही? काजल तुझी मैत्रीण तर गेली, तू काय करतेस? सर प्लीज असं करू नका. काय करू नका? काय केलंय? काही नाही. पण सर प्लीज मानसीला त्रास नको व्हायला. मिस काजल आपल्यापेक्षा मला तिची जास्त काळजी, मी तिला त्रास देत नाहीये, तिचा त्रास कमी व्हावा म्हणून प्रयत्न करतो. तू मैत्रीणच आहेस ना तिची? तिची मैत्रीण असून तिचं सुख कशात आहे हे तुला कळत नाही? पण मानसीला सर तिला त्रास होणार नाही, पण तू जर मध्ये मध्ये केलंस तर तुला नक्कीच त्रास होणार. अरे मानसी, कळत नकळत माझी सुद्धा चुका आहेच ना सगळी. बरं तुमचा पेपर कसा गेला? मस्त मस्त. तुम्हाला सांगतो, हॉल तिकीट हरवलं तरी अभ्यास करा म्हणून सांगितलं ना, बरं झालं. काल रात्री जे वाचलं होतं ना सगळे प्रश्न तेच आले होते. बघा वाचलं नसतं तर होतं नापास. माझे बाबा नेहमी म्हणायचे, जरी सगळे मार्ग बंद झाले तरी आपण शेवटपर्यंत प्रयत्न करायचे, थांबवायचे नाही. कारण आपण केलेल्या प्रयत्नांचं फळ आपल्याला नक्की मिळत, आणि तुमच्या बाबतीतही असंच होईल. तुम्हाला नक्की चांगलंच फळ मिळेल बघा. मी करेन आता हे फॉलो, शेवटपर्यंत प्रयत्न करणार. बर आता तुम्ही एक काम करा, हे शेवटपर्यंत वाचा आणि ठरवा काय मागवायचं ते. मी वाचलं पण काय मागवा तुम्ही. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तुमच्या बाबांनी तुमचा हात माझ्या हातात दिला ते मी त्यांना इन्कम टॅक्स ऑफिसर वाटलो म्हणून, आणि हे मला तुम्हाला सांगायची संधी हवी आहे लकी चाम. ओ कुठे हरवला? नाही असच. तुमचा दिवस कसा गेला? तुम्हाला हे मंगळसूत्र काढावं लागेल. मला म्हणतात कुठे हरवलं, काय चाललंय? आम्ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.